कर्नाटकमधील शिमोगो येथे हर्ष नामक बजरंग दल कार्यकर्त्यांची निगृह हत्येचा निषेध. कर्नाटकमधील शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष नामक कार्यकर्त्याची निगृह हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्य आहे. यासाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेने निषेध व्यक्त केला. यावेळी त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्याक समाजात पेरले गेले त्याचा परिणाम आहे अशी स्पष्ट धारणा आहे. हत्या झाल्यानंतर त्याच्या अंतिम यात्रेवर सुद्धा 18 ते 20 वयोगटाच्या युवकांनी दगडफेक केली ही मानवतेला अशोभनीय अशी बाब आहे. यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरू केले आहे त्याचा परिणाम म्हणजेच हर्षची नियोजित हत्या आहे. भारतात घडलेल्या 1946 डायरेक्ट ॲक्शन चळवळीशी साधर्म असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषदेने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करीत आहे. यांनी पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने गांभीर्याने विचार करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी पाडेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेली आहे. त्यावर बंदी घालून योग्य तो प्रतिबंध करावा, अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असे आवाहन विश्व हिंदू परिषद करीत आहे. कर्नाटकमधील शिगोमा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्षा याची 20 तारखेला निर्गुण हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, हिंदू स्वाभिमान आणि अशा अनेक हिंदू संघटनांनी मान्य राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या हत्येमागे असलेले पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ह्या इस्लामिक संघटना आहेत, विषारी इस्लामिक संघटना आहेत, यांच्यावर बंदी घालण्यात यावी आणि हर्षाची जी हत्या झाली त्या हत्येचे जे आरोपी आहेत त्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशी आज महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियोस.